एक विषय परब साहेबांनी सांगितला की पंतप्रधानांचा रोड शोचा खर्च मुंबई महानगरपालिकांनी केला, असा कुठलाही खर्च केलेला नाही। हे नक्की आहे, पंतप्रधान असो राष्ट्रपती असो कोणीही अशा प्रकारचे लोक आले तर बॅरिकेडिंग करणं, त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था उभ्या करणं, तिथे लाईटची व्यवस्था करणं, ही सगळी जबाबदारी ही महानगरपालिकेची किंवा प्रशासनाची असते। त्याप्रमाणे जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये ज्या गोष्टी करण्याची जबाबदारी अशा प्रकारच्या प्रोटेक्टी करता त्या ठिकाणी प्रशासनावर आहे, तेवढाच पैसा हा त्या ठिकाणी खर्च केलेला आहे। बाकी पंतप्रधानांचा रोड शो हा महानगरपालिकेच्या खर्चाने करण्यात आला हे अतिशय चुकीचं आहे, सपशेल खोटं आहे, त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं बोलणं योग्य होणार नाही। महानगरपालिकेमध्ये 3 अधिकाऱ्यांचं चुकीचं प्रमोशन दिलं, त्यामुळे 8 अधिकारी पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत। आता या ठिकाणी हे प्रमोशन झालेलंच नाही आहे। खरं म्हणजे ज्या जागा रिकाम्या झाल्या त्या जागांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवण्यात आलं, मागणीपत्र पाठवल्यानंतर त्यासंदर्भातली कारवाई चालली आहे, ती कारवाई पूर्ण होतपर्यंत अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे। अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे कोणाच्याही प्रमोशनवर या ठिकाणी घाला घातलेला आहे असं म्हणणं काही योग्य होणार नाही। रस्त्यांच्या संदर्भात त्यांनी सांगितलं मुंबईमध्ये रस्त्यांचा घोटाळा झाला, ही देखील सत्य नाही। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी एक अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला की मुंबईचे रस्ते हे काँक्रीटचे करायचे, कारण आपल्याला माहिती आहे की दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईच्या खड्ड्यांचे फोटो आणि त्याच्यावर चालणारे कार्यक्रम हे आपण बघतो। मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, आता परवा एका दिवशी काय 287 मिलीमीटर पाऊस पडला। असा पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेस डांबरी रस्ते त्या पावसामध्ये टिकू शकत नाही। वर्षानुवर्ष तेच रस्ते बनवायचे हे चाललं होतं। आपल्याला कल्पना आहे 2018 साली आपण एक मोठा घोटाळा रस्त्यांचा काढला होता, 200 रस्ते डांबराचे असे केले होते की ज्याच्यामध्ये खालचा क्रस्टच नव्हता, तो गायब होता। अनेकांवर कारवाई झाली त्या काळामध्ये, आणि म्हणून कधीतरी हा जो काही रस्त्यांचा भ्रष्टाचार आहे संपला पाहिजे। तेच ते रस्ते दरवर्षी करण्यापेक्षा एकदा काँक्रीट रस्ते केले तर त्याला 40 वर्षाचं 50 वर्षाचं आयुष्य असतं, म्हणून काँक्रीट रोडचा एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला। यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही त्या ठिकाणी मुंबई शहर विभाग आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 396 किलोमीटरचे जे काही रस्ते होते ज्याचं काम दिलं होतं त्याच्यामध्ये जो कंत्राटदार होता, कंत्राटदाराचं नाव आहे रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड, यांनी निवेदितल्या अटी आणि शर्तीचं पालन केलं नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला डिस्कंटिन्यू करण्यात आलं, त्याची अनामत रक्कम 30 कोटी जप्त करण्यात आली, 64 कोटीचा दंड त्याच्यावर ठोठवण्यात आला। आता ही केस जी आहे ती त्या ठिकाणी आर्बिट्रेशनमध्ये चाललेली आहे आणि नव्याने टेंडर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, त्यामुळे कुठलाही घोटाळा वगैरे झाला असं नाही, नव्याने टेंडर काढण्यात आलेला आहे। 1 महिन्यामध्ये या कामांचा वर्कआउट होईल। पश्चिम उपनगर जे आहे या पश्चिम उपनगरामध्ये जवळपास 516 किलोमीटरची 246 कामं ही आपण त्या ठिकाणी अवॉर्ड केली होती, ती सगळी कामं प्रगतीपथावर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कुठला प्रॉब्लेम नाही। पूर्व उपनगरामध्ये 182 किलोमीटरची 89 कामं सुरू होती, त्यातली 19 कामं पूर्ण झालेली आहे, त्यामुळे या सगळ्या कामांमध्ये आता जे काही काम आहे ते चाललेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 910 रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम जे आहे हे पूर्ण करायचं आहे आणि वेगवेगळे कंत्राटदार याच्यामध्ये आहेत की ज्यांना हे काम मिळालेलं आहे त्याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, ती सगळी माहिती देऊन मी काही आपला वेळ या ठिकाणी घेणार नाही। आणि मला असं वाटतं की हा जो काही एक नरेटिव्ह आहे तो नरेटिव्ह काय चुकीचा आहे।